नवरात्र उत्सव म्हटलं की रासगरबा आलाच. या रासगरब्यामध्ये अनेक युवती, महिला, पुरुष सहभागी होऊन आनंद व्यक्त करीत असतात. मात्र आता रासगरब्यामध्ये प्रवेश घेण्यासाठी पैसे मोजावे लागते. साईनगरातील महिलांना रासगरब्यामध्ये सहभागी होण्यासाठी दूरपर्यंत याआधी जावे लागत होते. मात्र याच वर्षी साई मित्र मंडळाच्या वतीने साई लॉन येथे जागा उपलब्ध करून साई सखी मंचच्या महिला पदाधिकाऱ्यांनी पहिल्याच वर्षी भव्य रासगरब्याचे आयोजन केले. येथील किशोर वडनेरे, रोहित देशमुख यांच्यासह अनेकांच्या मार्गदर्शनात रासगरब्याचे आयोजन केले जात आहे. या ठिकाणी उत्कृष्ट वेशभूषा आणि उत्कृष्ट गरबा सादरीकरण करणाऱ्या महिलांना दररोज साई सखी मंचच्या वतीने 3 बक्षीस देण्यात येत आहे. गुरुवारी याच लॉनवर साईनगर परिसरातील शेकडो युवती महिलांनी रासगरब्यामध्ये सहभाग घेऊन आपला आनंद व्यक्त केला. एका युवतीने माँ दुर्गेचे वेशभूषेत या ठिकाणी हजर झाली. उत्कृष्ट वेशभूषा सादर करणाऱ्यांना महिलांच्या मान्यवरांच्या हस्ते सन्मान केला जात आहे. या रासगरब्या आयोजनाविषयी येथील आयोजकांनी आमच्या सिटी न्यूजजवळ आपली प्रतिक्रिया स्पष्ट केली. अंबे मात की जय. आज आम्ही साई सखी ग्रुपने गरब्याचं आयोजन केलेलं आहे साईनगर साईनगरमध्ये, आणि या पद्धतीने आम्हाला इतक्या छान पद्धतीने प्रतिसाद मिळेल हे आम्हाला पण वाटलं नव्हतं. याच्यामध्ये मागे बरेच अथक परिश्रम आहे आणि बरेच सगळ्यांचे आहे. आपल्याला ही जी आम्हाला प्रशिक्षणासाठी साईनगर मध्ये साई मंदिर ट्रस्टने त्यांचं मंगल कार्यालय आपल्याला अवेलेबल करून दिलं, आणि त्यानंतर जिथे गरबा आपण आयोजन करतो ही प्रशस्त जागा त्यांनी आपल्याला अरेंज करून दिलेली आहे. त्यामुळे साई मंदिराच्या ट्रस्टींची मी आभारी आहे. आणि तसेच आपल्याला साई साई मित्र साईनगर मित्र मंडळ, परत साई साई मित्र साई महिला मंडळ आणि साई गणेश उत्सव मंडळ ह्यांनी सुद्धा आपल्याला मदत केलेली आहे. आणि यामागे बरेच कार्यकर्ते आहे. आपल्याला हा जो आज प्रोग्राम होऊन राहिलेला आहे इतक्या छान छान पद्धतीने आणि जितका प्रतिसाद मिळत आहे याच्यामध्ये सगळ्या कार्यकर्त्यांचं सुद्धा आपल्याला तेवढंच आहे सहकार्य लाभलेलं आहे. तसेच हे सहकार्य तर लाभलेलंच आहे, पण जिथे जिथे ज्या बहिणी आलेल्या आहे त्यांचं सुद्धा सहकार्य आपल्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात हा प्रोग्राम मोठा करण्यामध्ये त्यांचं सहकार्य लाभलेलं आहे. आणि अशाच प्रकारे आपण दरवर्षी हा प्रोग्राम छान पद्धतीने साजरा करूया आणि त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. CCTV कॅमेरे आम्ही लावलेले आहेत. महिला सुरक्षेला आमचं पहिलं प्राधान्य आहे. महिलांचा कार्यक्रम दरवर्षी आता असाच आमच्या परिसरात होत राहील. आमच्या परिसरात 36,000 लोकसंख्येचा आमचा साईनगर प्रभाग आहे, पण अशा प्रकारचं आयोजन कुठेही होत नव्हतं. त्यामुळे आपल्या परिसरातील महिलांना इथून 15-15 किलोमीटर जावं लागायचं. गर्ल्स हायस्कूल चौक झालं, आराधना झालं, पण आता आम्ही यावर्षीपासून आमच्या एरियातल्या महिलांना आमच्याच एरियात सर्व सांस्कृतिक कार्यक्रम